तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृणन्ति ये भूरिदा जनाः। डिसेंबर 1882 दक्षिणेश्वरचे चिरपरिचित कालीमातेचं मंदिर। श्री रामकृष्ण आपल्या खोलीच्या पश्चिम वरांड्यात बसून भक्तांशी संभाषण करत आहेत। नाताळच्या सुट्टीचे दिवस, बाबूराम मास्तर महाशय, रामदयाल वगैरे भक्त उपस्थित आहेत। श्री रामकृष्ण भक्तांना सांगतायत, हे बघा, दया आणि माया ह्या दोन अगदी वेगवेगळ्या गोष्टी आहेत। माया म्हणजे स्वजनांवर ममता, उदाहरणार्थ आई, बाप, भाऊ, बहीण, पत्नी, मुलं वगैरेंविषयी आपुलकीची ओढ। दया म्हणजे सर्व भूतांविषयी प्रेम, समदृष्टी। कुणामध्ये जर तुम्हाला गाढ दया आढळून येईल, उदाहरणार्थ जशी ईश्वरचंद्र विद्यासागर यांमध्ये आहे तशी, तर समजा की ती प्रभूचीच कृपा आहे। दयेमुळे सर्व भूतांच्या सेवेची प्रवृत्ती होते, आणि तसंच पाहिलं तर माया देखील ईश्वराचीच शक्ती होय। इतकंच की मायेद्वारे ईश्वर आत्मीय स्वजनांची सेवाचाकरी करवून घेतो। पण एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही की हीच माया जीवाला अज्ञान अंधकारात चाचपडायला लावून संसाराच्या बंधनात जखडून ठेवते। उलट दयेने चित्ताची शुद्धी होऊन क्रमाक्रमाने माणूस मुक्त होत जातो। चित्त शुद्ध न झाल्यास भगवंताचं दर्शन घडणार नाही। काम, क्रोध, लोभ वगैरेंना जिंकलं तरच त्याची कृपा होते, तेव्हाच त्याचं दर्शन होतं। 22 जुलै 1883 स्थळ दक्षिणेश्वरच्या कालीबाडीतील श्री रामकृष्णांची खोली। एका भक्ताने ईश्वरचंद्र विद्यासागरांबद्दल विचारलं। श्री रामकृष्ण सांगतायत, विद्यासागरांमध्ये पांडित्य आहे, दया आहे, ते जी कामं करतात ती खूप चांगली यात तर शंकाच नाही। दया खूप उदात्त गोष्ट होय। दये मायेत दोन ध्रुवांचं अंतर आहे। दया चांगली पण माया मात्र उलट। माया म्हणजे नातेवाईकांवरची आसक्ती, पत्नी, मुलं, भाऊ, बहीण, आई, वडील या साऱ्यांवरचं प्रेम, आणि दया म्हणजे सर्व भूती समान प्रेम। मास्तर विचारतात, दया देखील काय एक बंधनच का? श्री रामकृष्ण सांगतायत, अल्बत, पण ती फार लांबची गोष्ट। दया सत्वगुणातनं निर्माण होते। सत्वगुणांनी पालन, रजोगुणांनी सृष्टी आणि तमोगुणांनी संहार होतो। पण ब्रह्म आहे सत्व, रज, तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे, प्रकृतीच्या अतीत। सत्य सनातन सुंदर श्याम नित्यानंद घनेश्वर श्याम लक्ष्मी सेवित पदयुग श्याम सुर रविवार दिनांक 15 जून 1884 श्री रामकृष्ण श्रीयुत सुरेंद्र मित्रांच्या बगीचामध्ये आलेले आहेत। आज तिथे महोत्सव आहे, ब्राह्मभक्तही आलेले आहेत, भक्तांचा मेळावा आहे। श्री रामकृष्ण ब्राह्मभक्तांशी संभाषण करताना सांगतायत, माझी वस्तू, माझी वस्तू म्हणून या साऱ्या वस्तूंवर प्रेम करणं
ही झाली माया. सर्वांवर प्रेम करण्याचं नाव दया. फक्त ब्राह्मसमाजातील लोकांवर प्रेम करतो किंवा केवळ कुटुंबातील माणसांवर प्रेम करतो ही झाली माया. केवळ आपल्या देशातील लोकांवर प्रेम करणं ही झाली माया. सर्व देशातील लोकांवर प्रेम करणं, सर्व धर्माच्या लोकांवर प्रेम करणं हे दयेमुळे होत असतं, भक्तीमुळे होत असतं. मायेने माणूस बद्ध होऊन जातो, भगवंतापासनं दूर जातो. दयेने ईश्वराचा लाभ होतो. शुकदेव नारद यांनी दया बाळगली होती. गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 1884. आज भगवान श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरी भक्तांसह बसलेले आहेत. विजयादशमीच्या 2 दिवसांनंतरची गोष्ट. श्री मणिलाल मल्लिक हे जुने ब्राह्मभक्त आलेले आहेत. श्री रामकृष्ण मणिमल्लिकांना सांगतायत, तुमचं कर्तव्य काय? तुम्ही मनाने कामिनी कांचनाचा त्याग करावा. तुम्ही संसाराला काकविष्ठा म्हणू शकत नाही. गोस्वामी हे गृहस्थ आहेत म्हणून मी त्यांना म्हणालो, तुम्ही मंदिरात देवसेवा करीत असता तुम्ही संसाराचा त्याग कसा कराल? तुम्ही हा संसार माया म्हणून उडवून देऊ शकणार नाही. संसारी लोकांचं काय कर्तव्य हे चैतन्य देवांनी सांगितलेलं आहे. ते कर्तव्य म्हणजे जीवांवर दया, वैष्णवांची सेवा आणि नामसंकीर्तन. आजचा संदेश आहे, माया जीवाला संसाराच्या बंधनात जखडून ठेवते तर दया मुक्तीच्या मार्गावर नेते. निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीडं तं रामकृष्णं शिरसा नमामः.